नमस्कार मंडळी, मी संदीप शिंदे। ऑनलाइन माडाच्या वतीने माडा नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सुरू केलेल्या वार्डात कोणाची हवा या विशेष कार्यक्रमातून आपण पोहोचलोय। अर्थातच चर्चेचा वार्ड ठरणारा प्रभाग क्रमांक 3, कारण हा चर्चेचा नेहमीच वार्ड ठरणार आहे। कारण या वार्डात आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। दोन साठे, एक गाडेकर आणि एक जगदाळे अशा चौघांमध्ये लढत होताना दिसते। गत वर्षीच्या निवडणुकीमध्ये इथं साठे गटाच्या वतीने उभा राहिलेल्या शीला खरात जवळपास 193 मतं घेऊन त्या विजयी झाल्या होत्या। आणि त्यानंतर कोमल खरात जे आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभ्या होत्या, त्यांनी 112 मतं, तर आनंदराव कानडे गटाकडून उभ्या राहिलेल्या सुनीता भारत खरात यांनी 54 मतं घेतली होती। त्यामुळे एकूण जवळपास 81 मतांनी साठे गटाच्या ज्या आहेत त्या शीला खरात विजयी झाल्या होत्या। यंदाचं चित्र मात्र वेगळं असणार आहे। अनेकांच्या नजरा ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 3 वळल्या आहेत। कारणही तसं आहे, साठे गटातून नाराज होऊन आलेले शाजी साठे जे की माजी नगरसेवक आहेत त्यांनी साठे गटातून बाहेर पडून शिवसेनेचा आधार घेत, शिवसेनेच्या पॅनलचा आधार घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। साठेंबरोबरच विकास साठे म्हणून जे आहेत ते दादासाहेब साठे गटाकडून अर्थात काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत, तर तिसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून दिनेश गाडेकर उभे आहेत जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत। अनेक चळवळीमध्ये त्यांचं काम आहे। याबरोबरच संभाजी ब्रिगेड अर्थात पुरोगामी विचाराचं वादळ म्हणून ज्या संघटनेला समजलं जातं त्या संभाजी ब्रिगेडकडून दिनेश जगदाळे जे आहेत ते या प्रभाग क्रमांक 3 उभे आहेत। त्यामुळे चौरंगी लढत आहे। अनेक मातबर लढतीपैकी ही प्रभाग क्रमांक 3 लढत ठरणार आहे। त्यामुळे या प्रभाग क्रमांक 3 या निवडणुकीतला नगरसेवक कोण होणार, या प्रभागातील 488 मतदार जे आहेत त्यांच्या हातात या प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक शोधण्याची आणि निवडून देण्याची त्यांच्यावरच फैसला हातात असणार आहे। आपण बघतोय हा प्रभाग क्रमांक 3 आहे। अतिशय मातबर नेत्यांची कसोटी या प्रभागामध्ये लागणार आहे। त्यामुळे बघूयात या वार्डात खऱ्या अर्थानं हवा कुणाची आहे। तुम्ही पाहत राहा ऑनलाईन माळा। शिवसेनेचा पॅनलचा आधार घेत आपण अपक्ष उमेदवारी प्रभाग क्रमांक 3 दाखल केली आहे। काय आपले ठोस मुद्दे असणार आहेत या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 3 आणि माढा शहरातील ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि 20 झालं मी समाजकारण राजकारणात आहे आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत कुठल्या असतील, किरकोळ असतील किंवा घरकुलाचा प्रश्न असतील किंवा त्यांचे वैयक्तिक अडचणी असतील अशा अडचणी मी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो। आणि लोकात आपला माणूस आणि लोकांची नाळ जोडून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे। काय मुद्दा असणार आहे निवडणुकीला सामोरं जाताना? निवडणुकीचा मुद्दा म्हणजे लोकांचं अडचणीतून ज्या अडचणी आहेत त्या सोडवणे आणि शहराच्या बाबतीत म्हणलं तर पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरयुक्त पाणी मिळावं ही पहिल्यापासूनची मागणी आहे माझी। बरं, आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। गेल्या वेळच्या निवडणुकीचा इतिहास जर पाहिला तर इथून शिला खरात होत्या जे सत्ताधारी साठेगटामधून आले होते नगरसेवक म्हणून निवडून, जवळपास 81-85 मतं घेऊन विजयी झालेत। अशात मग आपलं आपण सामोरे जात आहे निवडणुकीला, काय विश्वास आहे? कारण आपण साठे गटातून नाराज होऊनच सेनेच्या पॅनलचा आधार घेऊन उभे राहिलात, म्हणजे काय म्हणजे आता? नाही, तसा आधार घेण्याचा नाही प्रश्न, फक्त ती आमची मैत्री झालेली आहे आणि आम्ही तिघजण मिळून आनंदाप्पा आणि राजाभाऊ तिघजण मिळून हे निवडणूक लढवत आहे। बरं, आणि काय विश्वास वाटतोय मतदारांकडून काय म्हणजे? आपण काम केलेलं आहे, 20 संपर्कात आहे, त्या विश्वासाच्या जोरावर आपल्याला मतदार विजयी करतील ही अपेक्षा आहे। विकास कामं सत्ताधारी असताना काय झालेली आहेत पण 3 आणि 8 वार्डात बरीच कामं राहिलेली आहेत। इनलाईन गटर असेल, रस्ता असेल, 3 आणि 8 वार्डातली कामं राहिलेली असल्यामुळं ती कामं मी सातत्यानं पाठपुरावा करून पूर्ण करून येणार आहे। सांगाल प्रभाग क्रमांक 3 काँग्रेस पक्षातून आपल्याला उमेदवार मिळाले, साठेगटाकडून उमेदवारी दाखल केली आपली,
काय मुद्दे असणार आहेत या प्रभाग क्रमांक 3 मध्ये? विकास कामे वहिनीने केले असल्यामुळे ते काय अडचण येणार नाही. बर, हा, अंडरगटर असू द्या, कुठं पाणी असू द्या, सगळी ही समस्या वहिनीने सोडलेली आहे. त्याच्यामुळे काय अडचण यायचं काय म्हणजे कामच नाही. तुमच्या समोर दुसरं देखील आव्हान आहे, माजी नगरसेवक शहाजी साठे आहेत, यांच्यासह अन्य दोघं जण जगदाळे म्हणून आहेत, दिनेश जगदाळे, दिनेश गाडेकर आहेत राष्ट्रवादीचे. असे असताना तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे, काय वाटतं तुम्हाला विश्वास? जनतेने काम बघूनच मत टाकणार आहे ना. त्यांना पाणीची सोय होती, रस्ते झालेत, अंडरलाईन गटर झालेत, त्या विकास कामावर वहिनी साहेबांच्या विकास कामावर मत मला मिळणार आहेत. प्रमुख मुद्दे विकास कामे वहिनीने भरपूर केले आहेत. दासाहेबांनी सगळे हातभार लावून सगळे जिथले तिथं कुणाच्या नळ अडचणी काय कुठे कुणाची अडचण आहे ते सॉल्व केले आहे सगळे काय, आणि पाणी ही टायमिंगला सगळं सोडून म्हणजे त्यांचे सॉल्व केले सगळे प्रश्न नाही त्यांना काय म्हणजे असं मांडायला. हे विकास कामाच्या ह्या जोरावर मी उमेदवारी घेतलेली आहे. दुसऱ्या उमेदवारांकडे कसं पाहता आपण? शहाजी साठे जे आहेत ते माजी नगरसेवक आहेत, दिनेश गाडेकर आहेत, दिनेश जगदाळे आहेत, यांच्या विरोधकांकडे कसं पाहता? किती म्हणजे काय वाटते तुम्हाला विजयाबद्दल? काय जे त्यांच्या जे काय जोर लावते त्यांच्या काय कामं केली असतील त्यांनी काय त्यांच्या ह्याच्यावर उभारतील, पण आम्ही वहिनी साहेबांनी जे कामं केली होती त्यांच्या ह्याच्यावर बळ लावून आम्ही उभारलेलं आहे. काय वाटतंय विजयाबद्दल? विजयाबाई निश्चित आहे का तर वहिनीने विकास काम प्रभाग क्रमांक 3 मधून आपण राष्ट्रवादीचे उमेदवार आहात. तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा वार्ड नंबर 3 मधचा उमेदवार आहे. या ठिकाणी निवडणूक लढवत असताना एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण झाली की या भागातील जो काही तरुण वर्ग असेल, गोरगरीब लोक असतील, त्या तरुणांपर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत विविध शासकीय योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून असतील, तर त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी आजतागत करत आलेलो आहे. आणि याच्या पुढेही या ठिकाणी 3 नंबर वार्डातील लोकांसाठी जनतेसाठी मी कुठली योजना असेल शासकीय ते त्या लोकांना जनतेला न्याय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तसेच या ठिकाणी वेगवेगळी या ठिकाणी आम्ही आंदोलन केली, सिनेमा हॉल उत्सर्जनाचा प्रश्न असेल, क्रीडा संकुलांचा प्रश्न असेल, आणि विविध शासकीय कार्यालय बाहेर जाते इतर ही असतील त्याचं आंदोलन असेल, वीज बिल वीज कपातीचं आंदोलन असेल, अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करत आलेलो आहोत. मी एक चळवळीचा कार्यकर्ता यांना त्यांना मी या ठिकाणी निवडणूक लढवित आहे. मला काय मुद्दा काय असणार आहे, प्रमुख मुद्दा या निवडणुकीत काय असणार आहे? आता पाहिलं तर इथं चार दिग्गज मध्ये निवडणूक लागते, 2 साठे आहेत, 1 गाडेकर आणि 1 जगदाळे, असे चौघे जण आहात तुम्ही रिंगणात. काय वाटते आपल्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादी पक्षाकडून उभा आहे तुम्ही? तर मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणची जनता ही सुज्ञ आहे. तर जो कोणी लोकांची कामं करणारा कार्यकर्ता आहे, जो तळमळीनं काम करतो, जो लोकांच्या प्रश्नासाठी धावून येतो, हे लोक जनतेला माहीत आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं होतं या ठिकाणी. वेगवेगळ्या जे काही जीवनावश्यक वस्तू असतील त्या लॉकडाऊनमध्ये केलेलं आहे. ऑक्सिजन बेड मिळवून दिलेले आहेत, व्हेंटिलेटर बेड मिळवून दिलेले आहेत या ठिकाणी. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यास लोकांसाठी काम करण्याची तळमळ असल्यामुळं या ठिकाणी मी 3 नंबर वार्डातून निवडणूक लढवित आहे. नमस्कार, मी मानसी जोशी. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.